अरे आला का अरे ते ब्रेडचा माल जरा जास्त उचलत जाणार आता मजुरे इजुऱ्या लोकांच्या वाढल्या आता फवारे फवारे चालू आहे निन्न भिन्न चालू आहे जरा सण खपूर आले ना जरा माल मालगिल जरा वाढविण्यात जाणं कायच काय रे मी लगाचा जे धंदा करतो तेच करते ना आता मी ब्रेड सकाळी विकायला जातो तर दहा बुट्टे तयार झाले तर ब्रेड विकणारे माझीच जाऊन पोचते त्या लोकांच्या घरी तर काय करा माणसा बरं तुम्ही काय खपणार आहे मा हे ना मा माई सायकल आहे जराशी हे झाली ना खटारा काय ती चेन पडते तर मनातच काही काय तूट होत राहायचे म्हणून सरा माया मा आता काय करा आता ते पाहते तुम्ही डबरोट्याची ते थैली भरून ठेवायला आहे आणि तुला पावाचे तीस तीस नग किती लागत असते ते घेऊन तू आणि बिलकुल जाऊ दे लवकर मग जरासे पैसे किती जमा करत जा काही नाही हप्ता हप्ता लावत नको काय राजा सुशील भाऊ तुम्ही राजा माया व्यवहार राजा एवढा क्लिअर असून मला तुम्ही म्हणून राहिले अरे बाबा तुम्हाला रविवारच्या रविवार पैसे देतो ना मी हा मग काय तर लोकांच्या भरवश्यात थोडी आहे एकदम आपला नगदी कॅश पेमेंट असते ना रविवार तुम्हाला मग राजा फालतू राजा तुम्ही बोलला होता मला चला द्या लवकर माय मला तीस तीस नका टाका आपले पावचे ब्रेडचे खारीचे पुढे द्या टाकून सांग सणान आता उद्या ब्रेड आज सकाळी रामगावला काही विकत नाही उद्या जातो मी सांगरवाडीले तिथे लगा लाईन लाईनच गाव आहे म्हणते पण लस खपते म्हणते तिथं बस आता तिथेच जातो उद्या अभे पोट्टे घुमत येणार नाही का तुले तिथे इतके दूर जाय लोकल का तुले काय काय पुरते का जायला तुले तिथे खटारा सायकल घेऊन अभि इकडे जाणं वरुडले कवड्याले करस गावले इकडे धामण गावला जाण तिकडे काय तिकडे गालदा मराले तिकडे तिथेच जात जामगावत शिकले तर काय तुले तु गावात निघाले काय हुले राहत राजा पैसे देत नाही ना बा मग काय आठ दिवसांनी देतो पंधरा दिवसांनी देतो वयकीचे लोक असते बा नाही म्हणता येत नाही मग काय हे परगावाला केला पुरते बा हे बिझनेस इकडे नाही पुरत बा बस गेलो मग आजी आहे ती गमान आहे जब्रेड तब्रेडवालय खारी तोष पावाले बापा बाबा धंदा वाटते नाही जबरू कोण बापा बाबा कोणता धंदा सोडत नाही वाटते बापा हाय का ताज्या ब्रिटा कामा ता घालून अरे रात्रीच आणला ना बाबा बेकरीतून आणि तुम्ही आता म्हणता बा अशी आहे का आता काय बोला माणसानं आता काही बोलतच ठेवलं नाही तुम्ही आम्हाला आता जरा फंगाजी सायकल ले जरा असं लोक आले लवकर समजते आला म्हणून ब्रेडवाला कनी राम कसा कोळला गुरु आला आणि काय म्हणतो ते ब्रेड दे ना पुडा म्हणून कसं काय भावारी सांग ना आम्हाला ते दोन रुपये न गाय डब आणि पावचा पुढा दहा रुपयाचा आला आहे ना मोठा वीस रुपयाचा खारीचा आहे तीस पस्तीस रुपये आला कोणता बाई सांगा तुम्हाला हे ना खरीचा दे तोचचा दे ब्रेडचा दे सबन एक पुढे देऊन दे मंगळवारी पैसे भेटते आमचे हो, मंगळवारी पैसे देऊन देऊन तुला मग हो, अरे बाबा आज नगद कल उदार आपल्याकडं उदार फुदार नाही रे बाबा नगदीचा व्यवहार आहे आपला तिकडे नगदी द्यायला लागते इकडे नगदी, नगदी शिकणं सुरू आहे आपलं मग काय करता अशा धंदा चालत असते का उदार पादार ठेवायला लागत असते जाऊ दे मग नगदीत एक पुळा देऊन दे मला जाऊ दे वा मावशी उदार येत नाही खारीचा पुळा आहे पुळा ब्रेडचा पुळा सबनच पुढे नाही नगदी म्हणलं की एकच पुळा वर वा म्हणजे पुरोबर बिलकुल खापीस घाल नाही पुरं आज राहू दे आता घेत नाही उदारी सर दुकानच खरेदी करायचं नगदी असलं की मग काही नाही घ्या ब्रेड खारी गिरी घ्या जरा काय लागते ते घ्या ना वा एक पावचा पुळा दे जास्त काही देऊ नको हो, एकच दे फक्त खारी गिरी घ्या ना तो साहेब ब्रेड आहे जे लागन की ह्या ना घ्या ना अरे रोजच तू आपल्याला ताजा ब्रेड पाहिजे ना मग काय दे एक अरे लगा साहेब जिथे लमिटी है रे ले टी टी रे लगा जुगाड जमायला पुरते साहेबा साहेबाला पुरते साहेबाजवळ कारण दोन तीन गाड्या दिसून राहिल्या त्याच्या घरी हे मिटी लिखा अशीच पडेल भंगारा द्यायची पालाजा मागून लेखाची पाच दहा हजारात अरे साहेब तुम्ही एमिटी राहायचे काय रे एवढं मोठं चांगला बंगला घर आहे भंगार तुम्ही समोर ठेवता राहिजे काय फुकून टाका हे काय विकून टाका ना कोणाला ओ बाबा मा पहिली नोकरीच्या वेळेस घेतलेली गाडी आहे ते लकी गाडी आहे ते तू काय 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 कमजोर समोर दे म्हणून ठेवला माहिती सध्या बी सुरू होते किक ठीकमध्ये ह फक्त जराशी आता काय आहे जरा आपल्याला सर्व्हिसिंग करा तिची आता सध्या काही आपल्याला काम नाही म्हणून तशी पडेल आहे मी काय म्हणत होते साहेब हे गाडी जर इकत असेल तर सांग ना बा काय राजेव लयच राजेव टगडे दुकर राहिले सायकल ना राजा काय गरीब माणसा एखादं जर काही चांगलं होत असेल तर करा पुण्याचं काम तुम्ही द्या ना आपल्याला जरा पद्धतशीर लावून भावारी मी घेतो राजाव ते गाडी तसं तर मला एकाचं म्हणणं रे बा पण आता तु जरासं होतकरू म्हणत विसरू आला तुम्हाला म्हणून काही हरकत नाही तू पंधरा हजार रुपये देऊन दे आणि घेऊन जा बिलकुल <laughs> राजे हो साहेब तुम्ही तर राजा मुला झटकात दिला बा पंधरा हजार बापा 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 काय राजा भाव सांगत लाव राजा मिळाले का आपल्या जमतच नाही हो बा बजेटच नाही आपलं काय करता बा ठीक आहे बा येतो बा मी काय करत जाऊ दिलं का पोटेल्या का कामा जाईल का, का, जा, का जा, नाव तरी काढा ना आपलं जाऊ दिलं का दहा हजारात देऊन टाका बरं असं कर तू दहा हजार देऊन दे आणि घेऊन जा कागदपत्र ओके आहे सगळं ओके आहे जा घेऊन जा आता लग्न घेऊन जा दे मी उद्या काय करतो नगदीच देऊन देत तुम्हाला पण एक हजार रुपये कमी करतात बा मला ते खर्च येते ना टायर फायर बदला लागते त्याची मग काय बाकीचा खर्च नाही का पा नाही लागेल का मला ते सर्व्हिसिंगचा खर्च ऑइलचा खर्च तर मी नऊ हजार देऊन देईन तुम्हाला मग उद्या घेऊन देन कागद वक्के ठेव आणि येतोच मी उद्या सकाळी आय का हुशारा बी तू एक हजार का नाही दिली मला बरं घेऊन जा बा आता काय करता आता जाऊन काय नाराज करा तुला जमलं गेल्या जुगाड आता आपलं आता तर बिलकुल बस एकदम मावला आहे आपला काय गाडी मस्त आहे राजा हा हा काय वा, 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 वा लय सुपर गाडी भेटली कडे आपल्या हजारात आज जमलं गड काय मस्त वाटू लागलं बा रो ब्रेडवाले हो, ब्रेड थांबा हो थमा तिथपर्यंत बास्कन पुढे येत असते का गाडीच्या पुढे अरे नवीन माणूस राजे मी ब्रेक दाबला नाही भाबला नाही जुनी गाडी हे काही माणूस हा राजे दोन्ही बाजून पात असे भास्कन येत असे कुकडून बी पाहत ना भात ना इकडे ना भात तिकडे ना पात आणि मग त्या गाडीवाल्याला दोष देता त्या रेस्टिपाडता राजे हो मग इमा जिमा काढायला आहे ना तुमचा हो नाही तेच विचार राहिलो मी हो नवीन ड्रायवर फालतू मग कसं काही झालं गेलं तर आता न्या आपल्या मग आपत्ती लावून घ्या हो काढेल आहे ना मी सोयाबीनचा काढायला कापसाचा काढायला आहे उडद्या मुगाचा काढायला आहे सगळे बिलकुल आपलं रेडीच असते बिलकुल मी का तुम्हाला काय ते सोयाबीनचा उडद्या मुंगाचा विचार करायचे हो तुमचा इमा काढायला आहे का नाही ते ना काही झालं गेलं तर भेटत असते ते रे ते ना तुम्हाला उडद्या मुगाचा का भेटते याची काय गॅरंटी आहे का आणि चला लवकर असं आहे हे जुनी गाडी घेतली की अशी गोनी घ्या लागते मग म्हणून तर नवी गाडी घेतली लोक हे आपण गेले आपली परिस्थिती नाही म्हणून घ्या लागते नाही निघाला का काम आता तरी म्हणे म्हले सर्विसिंग करजा म्हणे पहिले तर मी काही केलं नाही आता केली धोपटणं सुरू आता काय करता आता जराशी तुम्ही काय करा जराशी मागून लोटला का आता जवळच आहे एक तर आता बोरेगा काही दूर नाही तुम्ही जराशी लोटा मी लोटो जरा तू बी लोटो लागला रो ॲटोवाले हो थांबा ना एक शिट आहे ना अंबा हो एक सीट आहे म्हणते थांबा थांबा येऊ दे देईल टोपी वाले काय रे चालले नाही मला टोपी देऊन तुम्ही नाही आले का मडगर घेतलं का खटारा गाडले का तू तुम्हाला लागेल पुरते का सरा दिवस का लोट लाट करून लगे माझ्यात दुखते ना मग जाऊ दे बा घेऊन जा तू ते खटारा अरे लगा चलते का ना गाडी चालत्या गाडीत बसणार दिसर तुम्ही नाही अरे लेका जराशी तर काही का जीवाले मनाले वाटू द्या लेका गाडी होती तर मस्त आयते वायते बसाय नाही पण आता जराशी गाडी लोटलाट करायला लागते तर लेका आता जीवावर उडाल तुमच्या नाही वारे खली नाही नाही जा तुमचं भाऊ तुमचं लय बरोबर आहे आम आम्हीच लय अळाणी लोक आहो जा 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 तुम्ही जा आठवण जा मी नेतो घासत आता लोटत चला भाऊ सरकं पड जराशी भर I don't know.